जहां दिलदार लख लखती नंगी तलवार अपना राजा राजा माणूस आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ मोठे बंधू माजी नगरसेवक माननीय महेश ताजी कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय सागर सोनवले, माननीय अमित वायदंडे, माननीय अकित मुलानी, माननीय प्रदीप आबा कदम, माननीय शाहिद अण्णा शिकलगार, माननीय निलेश भोसले, माननीय किंबराज डोली, माननीय विपुल जाधव व मित्र परिवार विटा. राज्यातील एसटी कामगारांची दिवाळी होणार गोड. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5% वाढ करण्यात आली आहे. तर दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना 5,000 रुपये तर कर्मचाऱ्यांना 2,500 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल परब यांनी केली आहे. या निर्णयाचा लाभ महामंडळाच्या सुमारे 93,000 पेक्षा अधिक एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना होणार असून प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला होणारा पगारही यंदा नोव्हेंबरच्या 1 तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वीच होणार असल्याने एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. खंबाळे जिल्हा परिषद शाळेच्या वाढीव मंजूर बांधकामाचा करण्यात आला शुभारंभ. खंबाळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या शासनातर्फे मंजूर झालेल्या वाढीव बांधकामाचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. शाळेसाठी अंदाजे 5,00,000 रुपये खर्चून 450 स्क्वेअर फूट बांधकामाची कम्प्युटर रूम स्वखर्चाने बांधून देणाऱ्या मदुराई येथील महाराष्ट्र गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी असोसिएशनचे अध्यक्ष राजाराम हरिराम सुर्वे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खंबाळे गावच्या सरपंच सविता सुर्वे, उपसरपंच अमोल सुर्वे, गलाई व्यावसायिक रवी शेटणीकम, पोलीस पाटील सुरेश सुर्वे यांच्यासह शाळेचे शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. शाळांना 1 ते 20 नोव्हेंबरपर्यंत मिळणार दिवाळीची सुट्टी. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर गेले 1.5 वर्ष बंद असलेल्या शाळेंची 4 ऑक्टोबरला पुन्हा घंटी वाजली. कोरोनाचे सावट पूर्णपणे न गेल्यामुळे अनेक निर्बंध पाळून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र अवघ्या 10 दिवसानंतर दिवाळीचा सण येऊन ठेपला असून त्यामुळे राज्यातील अनेक शाळांना 1 ते 20 नोव्हेंबरपर्यंत राहणार दिवाळीची सुट्टी. सोलापुरात बिल्डिंगला लागली भीषण आग. सोलापुरातील रेल्वे लाईन परिसरातील 7 हेवन बिल्डिंगला भीषण आग लागली आहे. आतापर्यंत 10 ते 12 अग्निशमन दलाच्या गाड्यातून आग विझवण्यासाठी पाणी मारण्यात आलेलं आहे. मात्र आग अजूनही धुमसत असताना पाहायला मिळत आहे. बिल्डिंगच्या टेरिसवरती 20 जण सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. या संपूर्ण बिल्डिंगमध्ये 40 कुटुंब वास्तव्यास असून पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी चळवळ मोडीत काढण्याचा सरकारचा डाव राजू शेट्टी. देशातल्या जवळपास सगळ्याच चळवळी संपल्यात जमा झाल्या आहेत. केवळ कामगार आणि शेतकरी चळवळ धग धरून आहे. पण ही चळवळ संपवण्याचा घाट घातला जात आहे. देश खासगीकरणाच्या विळख्यात घालवण्यासाठी या चळवळ संपवण्याचं कारस्थान सुरू आहे. सामान्यांचा आधारवट असणाऱ्या सरकारी कंपन्या एकापाठोपाठ एक विकण्याचा सपाटा सुरू आहे. एअर इंडिया विकली आता कधीही BSNLचा नंबर लागू शकतो ही खुली व्यवस्था मक्तेदारीला चालना देणारी आहे. हे मोडून काढण्याची ताकद फक्त चळवळीमध्ये आहे. त्यामुळे आपोआप 7 मधील मतभेद आणि इजम विसरून देशभरातील सर्व चळवळी एकत्र करूया असे आवाहन राजू शेट्टी यांनी केलंय.